नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2022 या दिवशी होणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2022 इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती फॉर्म कसे भरायचे व शाळा नोंदणी कशी करायची हे पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करा. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये www.msce.pune.in ही वेबसाईट एंटर करा. ही वेबसाईट मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. त्यावरती टच करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटला जाऊ शकता. त्यानंतर आपणासमोर त्या वेबसाईटचे होमपेज ओपन झालेले दिसेल. या पेजच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपणाला इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 हा ऑप्शन दिसेल. त्यावरती टच करा. त्यावरती टच केल्यानंतर ओपन झालेले पेज हे डेस्कटॉप साईट या मोडमध्ये ओपन करून घ्या. त्यासाठी उजव्या बाजूला दिसत असलेल्या 3 डॉटवरती क्लिक करा व त्यापैकी डेस्कटॉप साईट हा ऑप्शन निवडा. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर 2 ऑप्शन दिसतील, शिष्यवृत्ती परीक्षा 2021 व शिष्यवृत्ती परीक्षा 2022. यापैकी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन पेज ओपन होईल. या पेजच्या डाव्या बाजूला दिसत असलेल्या शाळा नोंदणी या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन पेज ओपन होईल. ते पेज देखील डेस्कटॉप साईट या मोडमध्ये ओपन करून घ्या. त्यानंतर स्कूल UDIS कोड या ठिकाणी तुमच्या शाळेचा UDIS कोड एंटर करा. तुमच्या शाळेचा UDIS कोड एंटर केल्यानंतर त्याखाली तुमच्या शाळेचे नाव ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर इज दिस युअर स्कूल नेम असा ऑप्शन दिसेल. जर ते तुमच्या शाळेचे नाव असेल तर येस हे टॅब निवडा व त्यानंतर नेक्स्ट या बटणावरती क्लिक करा. त्यानंतर शाळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल. या फॉर्ममध्ये शाळेचा UDIS नंबर आणि शाळेचे नाव ऑटोमॅटिकली आलेले असेल. त्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही. त्यानंतर खाली दिसत असलेल्या शाळा व्यवस्थापन प्रकार यामध्ये तुमची शाळा कोणत्या व्यवस्थापनाची आहे तो प्रकार निवडा. माझी शाळा जिल्हा परिषद आहे म्हणून मी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन प्रकार हा जिल्हा परिषद हा निवडलेला आहे. त्यानंतर शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा ऑटोमॅटिकली आलेला दिसेल. त्यानंतर त्याखाली शाळा माध्यम हा ऑप्शन दिसेल. त्यापैकी तुमची शाळा ज्या माध्यमाची आहे ते माध्यम निवडा. त्यानंतर त्याखाली शाळेचा प्रकार हा ऑप्शन दिसेल. जर तुमची शाळा आश्रमशाळा असेल तर आश्रमशाळा हा ऑप्शन निवडा व आश्रमशाळा सोडून जर तुमची शाळा इतर प्रकारची असेल तर सर्वात खाली दिसत असलेला आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा हा ऑप्शन निवडा. त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचे क्षेत्र निवडायचे आहे, म्हणजे आपली शाळा शहरी आहे का ग्रामीण भागामध्ये आहे ते निवडायचे आहे. तुमची शाळा शहरी भागामध्ये असेल तर शहरी हा ऑप्शन निवडा व ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामीण हा ऑप्शन निवडा. त्यानंतर त्याखाली आपल्याला शाळेचा ईमेल आय डी एंटर करायचा आहे. शाळेचा ईमेल आय डी एंटर केल्यानंतर पुन्हा त्याखाली शाळेचा ईमेल आय डी परत नोंदवा असा ऑप्शन दिसत आहे. त्या ठिकाणी वर जो शाळेचा ईमेल आय डी नोंदवला आहे सेम तसाच त्यामध्ये कोणताही बदल न करता तसाच ईमेल आय डी खालीसुद्धा नोंदवायचा आहे. त्यानंतर त्याखाली शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे किंवा नाही हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपणाला त्याखाली आपल्या शाळेची माहिती भरायची आहे. त्यासाठी शाळेचा पत्ता या ठिकाणी तुमच्या शाळेचा पत्ता एंटर करा. शाळेचा पत्ता एंटर केल्यानंतर पोस्ट जिल्हा तालुका निवडा. त्यानंतर टेलिफोन विथ एसटीडी कोड या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर केला तरी चालेल. त्यानंतर त्याखाली आपल्याला आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांची माहिती भरायची आहे. त्यासाठी आडनाव या ठिकाणी मुख्याध्यापकांचे आडनाव एंटर करा. प्रथम नाव या ठिकाणी मुख्याध्यापकांचे पहिले नाव एंटर करा. त्यानंतर मधले नाव या ठिकाणी मधले नाव एंटर करा व त्यानंतर खाली मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर एंटर करा. मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्याखाली मोबाईल नंबर पुन्हा नोंदवा असा ऑप्शन दिसत आहे. त्या ठिकाणी वर जसा मोबाईल नंबर एंटर केलेला आहे तोच मोबाईल नंबर आहे तसा एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्याखाली मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी नोंदवायचा आहे.
पण मोबाईल नंबर व ईमेल आय डी नोंदवताना एक गोष्ट ध्यानात ठेवा की जो मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी या ठिकाणी नोंदवणार आहोत तो चालू स्थितीमध्ये असला पाहिजे, कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती शाळेचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपणाला मिळणार आहे. ईमेल आय डी एंटर केल्यानंतर त्याखाली दिसत असलेल्या सबमिट या बटणावरती क्लिक करा. सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर एक नवीन सूचना दिसेल, ती सूचना वाचून त्याखाली दिसत असलेल्या येस या बटणावरती क्लिक करा. येस या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन सूचना येईल, ही सूचना देखील वाचा व सूचना वाचून त्याखाली दिसत असलेल्या ओके या बटणावरती क्लिक करा. ओके या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर व रजिस्टर ईमेल आय डीवरती तुम्हाला शाळेचे यूजर आय डी व पासवर्ड मिळेल, तो यूजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवा. ओके या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन लॉग इन पेज ओपन होईल. यामध्ये यूजर आय डी या ठिकाणी तुम्हाला SMS मध्ये प्राप्त झालेला यूजर आय डी म्हणजेच तुमचा UDIS कोड एंटर करा व त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला जो पासवर्ड मिळालेला आहे तो पासवर्ड एंटर करा व लॉग इन या टॅबवरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवरती दिसत असलेल्या चेकबॉक्समध्ये टिक करा व त्यानंतर खाली दिसत असलेल्या कंटिन्यू या बटणावरती क्लिक करा. कंटिन्यू या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर शाळा माहिती प्रपत्र ओपन होईल. या प्रपत्रामध्ये आपणाला फक्त 2 ठिकाणी माहिती भरायची आहे, ती माहिती काळजीपूर्वक पहा. अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दुसरा एखादा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्याजवळ असल्या दुसरा मोबाईल नंबर एंटर करू शकता. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सर्वात खाली आपल्याला मुख्याध्यापकाचा फोटो व सही यांचा एकत्र फोटो अपलोड करायचा आहे, परंतु त्या फोटोची साईज ही 100 KB पेक्षा कमी असली पाहिजे. फोटोची साईज कशी कमी करायची याचा व्हिडिओ मी या अगोदर बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने केवळ 2 सेकंदांमध्ये फोटोची साईज कमी करू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी खाली दिसत असलेल्या चूज फाईल या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक फोटो दिसतील, त्यापैकी तुम्ही जो फोटो बनवलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करा व त्यानंतर खाली दिसत असलेल्या सबमिट या बटणावरती क्लिक करा. सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन सूचना येईल, ती सूचना वाचून येस या बटणावरती क्लिक करा. येस या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमचे शाळा माहिती प्रपत्र यशस्वीरित्या भरले जाईल. त्यानंतर आपणासमोर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध असलेले पेज ओपन होईल. शिष्यवृत्तीचे प्रत्यक्ष फॉर्म भरण्यासाठी डाव्या बाजूला दिसत असलेल्या स्टँडर्ड 5th या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे फॉर्म भरू शकतो. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर रजिस्ट्रेशन आणि फी पेमेंट असे 2 ऑप्शन दिसतील, त्यापैकी रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करा. रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्याचा फॉर्म आपणासमोर ओपन झालेला दिसेल. ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म आपणाला भरायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या फोटोचा व सहीचा एकत्रित फोटो आपणाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे व त्या फोटोची साईज देखील 100 KB पेक्षा कमी लागणार आहे. ती साईज फोटोची कशी कमी करायची याचा व्हिडिओ मी या अगोदर बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते पाहून तुम्ही फोटोची साईज कमी करू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी खाली दिसत असलेल्या चूज फाईल या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करा. फोटो अपलोड केल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्याचे आडनाव, विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव एंटर करा. त्यानंतर खाली विद्यार्थ्याचे लिंग निवडा व त्यानंतर सर्वात खाली दिसत असलेल्या दिव्यांग आहे किंवा नाही या ठिकाणी येस किंवा नो हे सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला त्याखाली विद्यार्थ्याची जन्मतारीख एंटर करायची आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख अचूक नोंदवा. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी आहे का या ठिकाणी येस हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तर पुढच्या रकान्यामध्ये विद्यार्थ्याचा आधार नंबर असेल तर एंटर करा, जर नसेल तर रिकामं सोडलं तरी चालेल. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये विद्यार्थ्याचा आरक्षणाचा प्रवर्ग निवडा. आरक्षणाचा प्रवर्ग निवडल्यानंतर त्यानंतर त्याखाली परीक्षेचे माध्यम निवडा. परीक्षेचे माध्यम निवडल्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम निवडा. अभ्यासक्रम निवडल्यानंतर त्याखाली पालकांचे वार्षिक उत्पन्न निवडा. वार्षिक उत्पन्न निवडल्यानंतर त्यापुढे पालकांचा मोबाईल नंबर व ईमेल आय डी एंटर करा व त्यानंतर खाली दिसत असलेल्या
शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी आहात का या ठिकाणी होय किंवा नाही हा ऑप्शन निवडा. त्यानंतर शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का येस किंवा नो या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर सर्वात खाली बँक डिटेलमध्ये जर विद्यार्थ्याचे बँक डिटेल उपलब्ध असतील तर ते बँक डिटेल एंटर करा. जर बँक डिटेल नसतील तर ते रिकामं ठेवलं तरी चालेल. त्यानंतर सर्व फॉर्मच्या सर्वात खाली मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा फोटो व सही हे आपणाला दिसेल व सर्वात खाली सेव्ह अँड प्रिव्ह्यू हे बटन दिसेल. या बटणावरती क्लिक करा. या बटणावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचा जो आपण संपूर्ण भरलेला फॉर्म आहे तो संपूर्ण फॉर्म आपणाला या ठिकाणी दिसेल. या फॉर्ममधील सर्व माहिती अचूक भरली आहे का नाही हे चेक करा व जर माहिती अचूक भरलेली असेल तर सबमिट या बटणावरती क्लिक करा. सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म यशस्वीरित्या भरलेला आहे असा मेसेज आपल्या स्क्रीनवरती येईल व नवीन विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यासाठी दुसरा नवीन फॉर्म आपल्या स्क्रीनवरती उपलब्ध झालेला असेल. अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा संलग्नता शुल्क ऑनलाईन कसे भरायचे हे पाहणार आहोत. धन्यवाद.